एक पान असतंय ते पलंग तोडतंय होय खरे काल एक मिस्त्री सांगत होता म्हणला पलीकडच्या गल्लीत एकाचं नवीन लग्न झालं त्यानं पलंग तोड पान खाल्लं लग्नात आलेला नवा कोरा पलंग मोडला रुखवतात आलेला माहेरचा पलंग तुटला तरी नवरे खुश होती मी दुसरा नवा कोरा पलंग करून दिला म्हणून हे मलाच माहिती पण तुम्ही कोणाला सांगू नका असं म्हणत त्यानं नव्या जोडप्याचा अख्ख्या गल्लीत बाजार मांडला कट्टरची पोरं म्हणली गाड्यानं पलंग तोड पान खाल्लं म्हणून असं झालं हे सगळं ऐकून सगळी गल्ली लाजत होती पण दोन माणसं प्रचंड खुश होती एक तर ती नवरी आणि दुसरं म्हणजे मी आता मी का तर मला एक नवीन विषय मिळालेला आजचा विषय हाच तोड पानात खरंच असतोय का आता ही पलंगतोड पानाची भानगड ज्यांना माहिती नाही त्यांनी जाऊन पोगो बघा वगैरे चाळ्या आपण करणार ना आपण व्यवस्थित पलंगतोड पानाची माहिती सांगणार तर पलंग तोड पान महाराष्ट्रात फेमस केलं ते म्हणे औरंगाबादच्या तारा पानशॉपवाल्यानं त्याच्याकडं पाच हजाराला पलंगतोड पान मिळतं ते पान खायचं आणि घरी जायचं पाच हजारात हिमालय फिरून आणते चांगलेच गरगर फिरवते तसं रिमझिम वगैरे पान पण घरघर फिरवतं पण हे तोड पान जोडीनं फिरवते हमकास खात्री पटकन रिझल्ट म्हणून हे पान खपत नवलग्न झालेली तर आपली ताकद दाखवायला हे पान हमकास घेत असत आता ही झाली बेसिक माहिती पण खरंच या पानात दम असतोय का कि उग फेका असती याबद्दल आम्ही काही पानपट्टेवाल्यांना काही ग्राहकांना डावात घेण्याचा प्रयत्न केला पुण्यातल्या ज्या पानपट्ट्यांमध्ये पान मिळते त्यांना गोडगोड बोलून पलंगतोड पान मिळतंय का ते विचारलं पहिलं त्यांनी नाही ओ तसलं काय नसतंय म्हणून आमची तोंड बघून आम्हाला कटवलं पण लयच लाडत घेतल्यावर पाचशे रुपये किंमत सांगितली आम्ही पैसे दिले पान घेतलं पानात पान रेग्युलर मसालाच होता सध्या सिंगल असल्यानं पान खायचं धाडच झालं नाही ते तसंच जपून ठेवलं पण पानात पान काय टाकलंय हे सांगायला पानपट्टीवाले तयार नव्हते मग म्हणलं ग्राहकांना विचारावं पण एक ग्राहक थांबायला तयार नाही पान घेतलं की बुंग कधी एकदा घरी जातोय असं त्यांना झालेलं पलंग पलंगतोड पान खाऊ ना आमच्याशी कसं कोण बोलणार आता शेवटचा उपाय म्हणजे मोठ्या माणसांना विचारायचं मग आमच्या संपर्कातल्या डॉक्टर रोहित गुरनाळे यांना फोन लावला त्यांना विचारलं पलंग तोड पानाची भानगड काय असते त्यावर ते बोलले आयुर्वेदात असं कुठलंच औषध नाही ज्यामुळे लगेच तात्काळ कामेच्छा जागे होईल पलंगतोड पानासोबत काही औषधं काही गोळ्या काही तेल लोक देतात पण अशा गोष्टींचे साईड इफेक्ट जास्त असतात बऱ्यापैकी स्टेरोईडचा वापर करण्यात येतो ज्यामुळे सवय लागते नाही म्हणाला आयुर्वेदात अश्वगंधा शतावरी मकरध्वज यासारखे यासारख्या औषधं सांगितले आहेत पण त्यांचा इफेक्ट लगेच होत नाही सिक्रेट फॉर्म्युला म्हणजे एक प्रकारची फसवणूकच आहे थोडक्यात आयुर्वेदिक डॉक्टरांनी कन्फर्मेशन दिलं की आज आयुर्वेदातला कोणताही पदार्थ टाकत नाहीत किंवा असा पदार्थ आयुर्वेदात तरी नाही मग हे वायग्रा वगैरे टाकत असतील का प्रश्न तसा गंभीर होता याचं उत्तर एखाद्या ऍलोपॅथीवाले चांगले डॉक्टरच देऊ शकतात म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे सरांना फोन लावला त्यांना न असता विचारलं हे पलंग तोडपाने विकलं जातंय यात काय असतंय तेव्हा त्यांनी सांगितलं हा फसवणुकीचाच प्रकार असू शकतो यात काही या असलंच तर एखादा अंमली पदार्थ असू शकतो ज्यामुळे नशा येते उत्तेजित वाटतं काही तासात नशा जाते आणि नंतर तो परिणामही जातो पण या सगळ्या प्रोसेस नंतर पुन्हा पुन्हा तो घ्यावासा वाटतो आणि त्यातून व्यसन लागतं उत्साह वाढवण्यासाठी पलंग तोडपानात काय असतं याची माहिती या नव औषध विभागाने घ्यायला हवी लोकांनी पण अशा गोष्टींच्या नादाला लागू नये म्हणजे काय तर चटकन रिझल्ट पटकन हलक वगैरे असं काही नसते असलंच तर एखादी नशा असण्याची शक्यता आहे आणि हे अभ्यास लोकांनी सांगितले मग उपाय काय तर डॉक्टर न लाचता काय प्रॉब्लेम आला तर डॉक्टरकडे जायचं लक्षात ठेवा डॉक्टर डॉक्टर असतो आणि पानपट्टीवाला पानपट्टीवाला उगी महत्वाची गोष्ट पानपट्टीवाल्याच्या भरोशावर सोडणं म्हणजे आपल्या भावी पिढ्यांच्या भविष्यासोबत खेळण्याचा प्रकारे असो आमच्या सारख्या पलंग तोडपांनी मिळू नये उपयोग नसणाऱ्या मुलांसाठी नेमाड्या आजोबांची एक ओळ सांगून विषय मिटवतो ओळ अशी ही न मिळो ती मिळेल ती न मिळो जी मिळेल लाख पुरी आहेत मर्दा कोणी एक मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर बोल भिडू पेज नक्की फॉलो करा